सध्या ते प्रोसेसमध्ये आहे. बाकी मज्जा तर ऑफकोर्स, हे काम करायला आवडतं, हे काम करताना मज्जा येते म्हणूनच हे करतोय आम्ही. नवीन वर्षात आता चांगलं काम करायचंय आणि प्रोग्रेसिव्ह राहायचंय, बाकी पुढे बघूयात काय होतंय काय. हाय, नमस्कार, मी सागरिका सावंत आणि तुम्ही पाहता अल्ट्रा मराठी बस. तुझी माझी जमली जोडी या मालिकेच्या सेटवर आत्ता आपण आहोत आणि आत्ता माझ्याबरोबर आहे सई आणि देवांश. कसे आहात तुम्ही दोघे? मस्त मजेत. नवीन मालिका आहे तर कसं असतं सेटचं वातावरण वगैरे, कसं असतं म्हणजे काय धमाल मस्ती सुरू असते? स्नेहला तर ताई आहे, कसं वाटतं? ऑफकोर्स धमाल मस्ती तर असतेच, पण मोस्टली वेळ कॅरेक्टर बिल्ड करण्यात आणि बाकी आर्टिस्टबरोबर बॉन्डिंग क्रिएट करण्यात याच्यात मोस्टली वेळ जास्त जातो. कारण एकतर खूप सारे वेगवेगळे आर्टिस्ट ज्यांनी एकत्र अजिबात काम केलेलं नसतं, नवीन स्क्रिप्ट असते, नवीन वेगळं कॅरेक्टर असतं, डिरेक्टर्स वेगळे असतात, बाकी युनिट वेगळं असतं, अदर दॅन ॲक्टर्स पण बरीच लोकं असतात टीममध्ये. सो सगळ्यांबरोबर जुळून घेणं, बाकी ॲक्टर्सचा स्वभाव कसा आहे काय आहे माहिती करून घेणं आणि ऑब्झर्व करणं, आपल्या क्राफ्टवर काम करणं, आपल्या कॅरेक्टरवर काम करणं, मोस्टली मॅक्झिमम वेळ यातच जातो. सो आत्ता कुठे त्या सगळ्या गोष्टीचा थोडासा एंड एंड आहे असं मी म्हणेन. अजून पण आम्ही त्या सगळ्या प्रोसेसमध्येच एकमेकांना जरा ओळखतो आहे, कॅरेक्टर कोणी शोधतंय. आत्ता आत्ता थोडेसे इंटेन्स आणि चांगले परफॉर्मिंग सीन यायला लागले आहेत ज्यात परफॉर्म करायला मिळेल, कारण सुरुवातीला असं फार सगळं गुढीगुढी असतं. सो सध्या तरी असं सगळं त्याच एक्सप्लोरवाल्या झोनमध्ये आहोत आम्ही, की बॉन्डिंग सुरू आहे सगळ्यांबरोबर आणि कॅरेक्टर किती इम्प्लिमेंट करता येते जे डोक्यात आहे. या सो सध्या ते प्रोसेसमध्ये आहे. बाकी मज्जा तर ऑफकोर्स, हे काम करायला आवडतं, हे काम करताना मज्जा येते म्हणूनच हे करतोय आम्ही. सो या म्हणजे कामातच मजा आहे. तर तुमच्या दोघांच्या पहिल्या भेटीचा किस्सा कसा होता? तुमच्या दोघांची पहिली भेट कधी झाली, कशी झाली, काय किस्सा होता? रात्री 2:30 सो आम्ही रात्री 2:30 आमच्या प्रोडक्शन हाऊसच्या सारेगमच्या ऑफिसमध्ये भेटलो होतो अंधेरीला. मॉकशूट होतं आमचं. सो मॉकशूट झालेलं रात्री, म्हणजे आधीपासून काही सुरू होतं माझं, जरा आणखी आर्टिस्टबरोबर सुरू होतं, नंतर 2:30 आमचं सुरू झालं दोघांचं आणि ते 3:30-4 आय गेस काहीतरी चाललं. त्याच्यानंतर मग मालिका सुरू झाली. ती आमची पहिली भेट जिथे आम्ही एक आम्हाला सीन दिलेला एकत्र आम्हाला करायचा होता. सो लाईक काइंड ऑफ ऑडिशन असते ती, मॉकशूट म्हणजे. सो तिथे आम्ही भेटलो आणि लगेच आम्हाला सीन करायचा होता, फार असंच आम्हाला वेळ नाही मिळाला असं स्वतःला एकमेकांना इंट्रोड्यूस करायला. सो डिरेक्टली सीनला, बाकी सगळी टीम सोबत होती. सो तिथे लगेच क्विकली आम्ही सीन केला, त्याच्यानंतर आमची भेट नाही झाली शूट फायनल होतपर्यंत, कारण मी पण फायनल नव्हतो कोण होणार कोण करणार आहे वगैरे. मग त्या सगळ्या प्रोसेसनंतर जेव्हा आम्ही सगळं फायनल होतो, आम्ही सेटवरच भेटलो आणि तिथे मग सुरू झाली. आता जशी सिरियलमध्ये सईची आणि देवांची मैत्री डेव्हलप होते, तशी आमची पण होते संचित आणि अस्मिताची. मग आता मालिकेत आम्हाला कोणते ट्विस्ट बघायला मिळणार, काय काय नेमकं बघायला मिळणार आहे? खूप काही बघायला मिळणार आहे. सो एक खूपच छान फ्रेंडशिप बघायला मिळणार आहे, फ्रेंडशिपमधनं क्रिएट होणारं प्रेम बघायला मिळणार आहे. आणि जस्ट असं एक्सक्लुझिव्ह म्हणून सांगायला गेलं तर आत्ता आमच्या मालिकेत एक लग्न होणार आहे, पण माझं लग्न म्हणजे माझं होणार आहे पण हिच्याबरोबर नाही होणार आहे. कोणाबरोबर होणार आहे त्याकरता तुम्हाला सिरियल बघायला लागेल ऑफकोर्स. सो आहे पण लग्न होणार आहे पण हिच्याबरोबर नाही. आणि सिरियलची टॅगलाईनच अशी आहे की प्रेमासवे मैत्रीची जोड, त्याच्यामुळे मैत्रीतून खुलणारं प्रेम आणि प्रेमातून खुलणारी मैत्री हे आम्हाला बघायला मिळणार आहे. तर मग तुमच्या दोघांचे आता नवीन वर्षाचे कोणते प्लॅन्स आहेत, किंवा ह्या गोष्टी करायच्याच आहेत 2024 असं काही ठरलं आहे का? अजून तर काही नाही ठरलेलं असं काही, फक्त हा नवीन वर्षात आता चांगलं काम करायचंय आणि प्रोग्रेसिव्ह राहायचंय, बाकी पुढे बघूयात काय होतंय काय नाही. माहिती नाही यार, असे म्हणजे रिझॉल्युशन्स वगैरे तर अजूनपर्यंत जे सगळ्यांचं असतं जे ठरवतो आपण तसं होत नाही. सो या असं कधीच होत नाही की आपण ठरवलं 31 आणि 1 फॉलो झालं, असं काही नाही आहे. हां ऑफकोर्स जसं ही म्हणाले, चांगलं काम करायचं आहे आणि करिअरवाईज थोडा गोष्टी, मोस्टली माझं तरी पर्सनली खूप करिअरकडेच लक्ष आहे सध्या. 24 होपफुली एखादी फिल्म वगैरे करेल चांगली, किंवा काहीतरी वेब करेन असं सगळं डोक्यात आहे. लेट्स सी ते कसं मॅनेज होतं आणि कशा ऑपॉर्च्युनिटीज येतात त्याच्यावर डिपेंड आहे बाकी सगळं. बाकी असं काही खूप असं ठरवून अशी पर्टिक्युलर स्पेसिफिक गोष्ट नाही आहे जी मला करायची आहे. ऑल ओव्हर करिअरवर सध्या जरा फोकस आहे. सो जे काही करायचं आहे अराऊंड त्याच्या करायचं आहे. म्हणजे संचितने एक हिंट दिली आपल्याला की 2024 त्याची फिल्म येणार आहे.
नक्की नक्की तुझ्या मनासारखं नक्की होऊ दे, म्हणजे दोघांच्याही मनासारखं होऊ दे. थँक्यू सो मच आमच्याशी छान बातचीत केल्याबद्दल. थँक्यू थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.